ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ऐन उन्हाळ्यात डोंगर रांगात कोसळतोय धबधबा। गारगोटी नजीकचा फेसाळणारा तमाशाचा खडक धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। निसर्ग संपन्न डोंगर कपारीतून फेसाळत वाहणारा धबधबा आणि त्याखाली चिंब भिजण्याची मजा काही औरच असते। पावसाळ्याच्या दिवसात असे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच गर्दी करतात, परंतु जर ऐन उन्हाळ्यात असा धबधबा ओसंडून वाहतोय असे जर कोणाला सांगितले तर अनेकांचा विश्वास बसणार नाही। पावसाळ्यात अनेक धबधबे बघाल, पण ऐन उन्हाळ्यात डोंगर कपारीतून कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी सध्या येथे पर्यटकांची गर्दी होत आहे। गारगुटी जवळ असलेले तमाशाचा खडक तालुका भुदरगड असे या ठिकाणचे नाव आहे। फये धरणातून पाणी सोडल्याने हा धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळत आहे। जंगल खेळण्याची आवड, जंगल खेळत असताना उन्हामध्ये धोका पत्करून जो रिस्क घेतो आणि रिस्क पत्करून जंगलाची भ्रमंती करतो आणि अशा प्रकारचे धबधबे जे आहेत त्याचा मन मुळात आनंद या निसर्गाचा जो लुटतो तोच खरा पर्यटन। पण पर्यटन करत असताना या ठिकाणी गारगोटीपासून साधारणपणे 10 किलोमीटर अंतरावरती आणि कूर मेंचे मार्गे गिरगाव जवळ असणारे तमाशाचा खडक हे धबधब्याचे ठिकाण आहे। मुख्य रस्त्यापर्यंत दुचाकी व चारचाकी वाहने जाण्यासाठी पक्का रस्ता आहे। येथे मोकळ्या जागेत वाहने थांबवून तेथून धबधब्याकडे जंगलातून पायवाटेने चालत जावं लागतं। यावी दगड धोंड्यातून जाताना अनेक पक्ष्यांचे मंजूळ आवाज कानावर पडतात। ओढ्याच्या कोरड्या पात्रातून पुढे चालत गेल्यावर पाण्याचा प्रवाह असलेल्या मुख्य ओढ्यात जाताच समोर दिसतो तो उंचावरून फेसाळत पडणारा नयनरम्य असा धबधबा। ओढ्याच्या पात्रातून जाताना दोन्ही बाजूला लागणारे जंगल आणि मधूनच ओढ्यातून धबधब्याचं पाणी जोरात वाहत असल्यामुळे जंगल परिसरातून फिरताना निसर्गाचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळतं। सध्या फये धरणाचे पाणी सोडल्यामुळे हा धबधबा ओसंडून वाहत आहे। हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढत असून ऐन उन्हाळ्यात हा धबधबा पर्यटकांना सुखद गारवा देत आहे। हा धबधबा आणि जंगल भ्रमंतीचा मनमुराद आनंद अनुभवण्यासाठी कौटुंबिक सहली देखील येथे आलेल्या पाहावयास मिळतात, तर काही हौशी तरुण मंडळी देखील जेवणावळीच्या निमित्ताने येथे भेट देत आहेत। हा जो तमाशाचा खडक आहे, हा तमाशाचा खडक हा निसर्गाचा एक अद्वितीय नमुना आपल्याला म्हणावा लागेल, चांगल्या प्रकारचा नजारा म्हणावा लागेल। परंतु या ठिकाणी येत असताना घनदाट जंगल, सरपटणारे प्राणी यांचं सुद्धा आपल्याला दर्शन होतं आणि जीवनामध्ये रिस्क घेऊन, लाईफ रिस्क घेऊन जो इथंपर्यंत येतो त्यानंच हा तमाशाचा हा जो खडक आहे हा धबधबा त्यांना बघावा एवढीच इच्छा। एकंदरीत ऐन उन्हाळ्यात कोसळणारा हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे हे निश्चित। महानकर न्यूजसाठी आकाश वारके बिद्री।